मिरज रेल्वे स्थानकात पोलीस असल्याच्या बहाण्याने 25 तोळे सोने लुटणाऱ्या तिघांना रेल्वे पोलिसांनी अटक केली. 10 लाखांचं सोनं हस्तगत केलं. मिरजेत रेल्वे स्थानकाबाहेर पोलीस असल्याची बतावणी करून दोघा अज्ञातांनी शनिवारी भर दुपारी ज्योतिराम पाटील वर्ष 35 राहणार कनवाड तालुका शिरोळ यांचे 10 लाख किमतीचे 25 तोळे सोने काढून घेतले. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली होती. ज्योतिराम पाटील पंजाबमधील अमृतसर येथून हजरत निजामुद्दीन यशवंतपूर संपर्क क्रांती एक्सप्रेसनं सोनं घेऊन मिरजेत आले. या प्रकरणी तातडीनं तपास करत मिरज रेल्वे लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलानं कर्नाटक येथील 3 आरोपींना अटक केली. अटक केलेल्यामध्ये सचिन शंकर चव्हाण वर्ष 30 राहणार फडतरवाडी अथनी, राहुल शंकर चव्हाण वर्ष 25 राहणार फडतरवाडी आणि शिवाजी सुरंशी वर्ष 25 राहणार फडतरवाडी असे संशयित आरोपींची नावे आहेत. यातील सचिन आणि राहुल हे सख्खे भाऊ आहेत. सचिन हा फिर्यादी ज्योतिराम पाटील यांच्यासोबत रेल्वेत प्रवास करत होता. यावेळी फिर्यादी ज्योतिराम यांनी रेल्वे पोलीस सोने तपासणी करतील या हेतूनं 25 तोळ्याचे सोन्याचे कडे सचिन याच्याकडे ठेवण्यास दिले होते. सातारा स्टेशन आल्यानंतर ते त्यांनी परत मागून घेतले. नंतर सचिन यानं आपल्या भावाला फोन करून बोलावून सदरचा प्रकार सांगितला. दुपारी 4 वाजता एक्सप्रेस मिरज स्थानकात आल्यानंतर ज्योतिराम रेल्वेतून उतरून प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यानंतर स्थानकाबाहेर थांबलेल्या राहुल आणि शिवाजी या दोघांनी त्यांना अडवलं. आम्ही पोलीस आहोत, तुम्ही विनापरवाना सोने आणले आहे असे म्हणून त्यांच्या हातातील 25 तोळे सोन्याचे कडे काढण्यास भाग पडले. सोन्याचे कडे घेऊन दोघांनी पलायन केले होते. या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपास करत तसेच CCTV फुटेजच्या आधारे रेल्वेत प्रवास करणाऱ्या सचिन चव्हाण आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील 25 तोळ्याचे सोन्याचे कडे ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं 3 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई रेल्वे पोलीस निरीक्षक संभाजी काळे, रेल्वे सुरक्षा दल पोलीस निरीक्षक सत्वीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी केली आहे. संभाजी शिवाजीराव काळे, पोलीस निरीक्षक, मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे. मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे येथे दिनांक 27/3/2021 रोजी पोलीस असल्याची बतावणी करून एका व्यक्तीला 2 इसमानी लुटल्याचा प्रकार निदर्शनास आला होता. त्यावरून त्यातील जे पीडित आहे ज्योतिराम दाजी पाटील राहणार कनवाड तालुका शिरोळ यांनी फिर्याद दिली की मी पुणेहून मी अमृतसरहून इकडे मिरजकडे येताना एका व्यक्तीशी माझं बोलणं चालणं झालं. तो फौजी होता, त्याला मी माझ्या हातातील सोन्याचं कडं थोडा वेळ घालण्यासाठी दिलं होतं. त्यानंतर मी मिरज रेल्वे स्टेशनवरती आल्यावर मी त्याकडून घेतलेलं होतं. पण मिरज रेल्वे स्टेशन येथे आल्यावरती अचानक मी बाहेर पडत असताना मेन हॉलमध्ये 2 इसम आले. त्यातील दोन्ही इसमांनी आम्ही पोलीस आहोत आणि तू अवैध सोनं आणलेलं आहेस असं सांगून माझ्याकडील सोनं घेण्याचा प्रयत्न केला होता, सोन्याचं कडं घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याच तसेच मोबाईल किंवा त्यांची इतर काही आमच्या वैयक्तिक काही इन्फॉर्मेशन ज्या मिळत गेल्या त्या आधारे आम्ही त्यांना निष्पन्न केलं. यात एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 3 आरोपींना रात्री 23 वाजता अटक करण्यात आली. अशा प्रकारचे गुन्हे करण्याची एखादी टोळी असू शकते, त्या टोळीशी यांचं काही संगनमत आहे का, अशा पद्धतीने वेगवेगळ्या तर्काच्या अनुषंगाने आम्हाला तपास करायचा आहे आणि यातून आणखी काय निष्पन्न होते त्याचा आम्ही कौशल्यपूर्वक तपास करून यापुढे आपणास कळवितो.